नमस्कार कृषी मित्र, मी करणार आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आजचा आपल्या या भागात आपण बघणार आहे की पपई शेती तोट्यात का बरं जाते, त्याचे काय कारण आहेत आणि व्यापारी नियम काय आहेत। जेव्हा व्यापारी पपईची कटिंग करायला आपल्या शेतामध्ये येतात तेव्हा त्यांचे नियम काय आहेत त्याबद्दल थोडं जाणून घेऊया। तर सर्वात आधी बघूया की पपई शेती तोट्यात का बरं जाते। तर पपई शेती तोट्यात जाण्याचं एकमेव कारण म्हणजे आपली लागवड चुकते, आपण लागवड करायला वेळ करतो। म्हणजे काय होतं, बऱ्याच शेतकऱ्यांचा आधी रब्बी पीक असतं शेतामध्ये, हरभरा आहे, तूर आहे, बाकी अनेक पिकं आहेत जे रब्बी पिकं शेतामध्ये आपल्याला असतात। आणि ते शेत जेव्हा खाली होतं, जेव्हा मार्च एप्रिल महिना सुरू होतो आणि ते शेत जेव्हा खाली होतं तेव्हा आपण पपईची लागवड करायला सुरुवात करतो। म्हणजे काही शेतकऱ्यांची लागवड एप्रिल मे मार्च अशा महिन्यामध्ये होते। पण आपण यामुळे जेव्हा लेट लागवड होते तेव्हा आपण काय चुकतं आपलं ते आपण बघूया। जेव्हा लेट लागवड होते, समजा जर आपली लागवड झाली मार्च किंवा एप्रिलमध्ये, तर आपलं पपईचं उत्पन्न सुरू होतं, म्हणजे आपण व्यापाऱ्याला किंवा विकायला तयार होतं पपई जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत। तेव्हा जेव्हा विकायला सुरू होतं तेव्हा जवळजवळ हिवाळा जो आहे तो संपुष्टात येतो, म्हणजे कमी कमी होत जातो आणि पपईची मागणी पण बाजारात कमी कमी होते। तेव्हा चांगली असते पण नंतर फेब्रुवारीमध्ये तर फार मार्केट डाऊन राहतं। आणि जेव्हा जे शेतकरी आणि जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांचा माल हा आहे की तो जानेवारीच्या किंवा डिसेंबरमध्ये येतं, कारण बरेच शेतकरी जे आहे 80-70% शेतकरी जे लागवड करतात ते मार्च एप्रिलच्या पुढेच करतात, म्हणून भरपूर शेतकऱ्याचा माल बाजारात येतो आणि बाजाराचा भाव कोसळतो। पण आपण जर पपईची लागवड जानेवारी महिन्यात केली तर आपला माल जो आहे तो पपईची तोडणी आपली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काढायला येतं। आणि ते आल्यानंतर भावाचा उठाव आणि मालाचा उठाव सुद्धा, कारण भरपूर शेतकऱ्यांकडे कोण्या शेतकऱ्याकडे पपईचा माल नसतो तेव्हा, आणि आपल्याकडे जर असेल तर त्या मालाला चांगला भाव येतो, 15-20 रुपये किलो जागेवरून मालाचा जातो आणि लवकरच 1-2 महिन्यात आपले पैसे होऊन आपण बाग खाली करायला तयार राहतो। आता आमचे या पपईचे तोडण्या भरपूर झालेले आहेत, भरपूर कटिंग झालेल्या आहेत, भरपूर माल निघून गेलेला आहे आणि बराच माल शिल्लक पण आहे। पण आता मला याचं दुसरं पीक घ्यायचं आहे, तर आता मी यामध्ये रोटावेटर पुढच्या महिन्यामध्ये चालून बाग नष्ट करून टाकणार आहे। तर यासाठी म्हणतोय की बाग लावायचीच आहे आपल्याला, आपण एवढा खर्च करतच आहे तर थोडा लवकर करा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड करा आणि चांगला नफा मिळवा, नाहीतर पपई तोट्यात गेल्याशिवाय राहणार नाही। आता जो भाव सुरू आहे तो भरपूर कमी असा भाव सुरू आहे, 3-4 रुपये जागेवरून माल जात आहे चेरीसाठी वगैरे, साधाही तसा, कारण उठाव नाही आहे। त्यामुळेच म्हणतोय की आपली लागवड लवकर केली ती बरी। आता व्यापारी नियम बघूया की व्यापारी नियम काय आहेत। व्यापारी जो असतो तो आपल्याकडे येताना काय म्हणतो, तर व्यापारी नियम असा असतो की त्यांची जे वेट आहे ते किलोप्रमाणे आपल्याकडून येतात, त्यामुळे किलोप्रमाणे नेताना ते 30 एका टनावर 30 किलो माल हा जास्त नेतात, म्हणजे घट म्हणतात त्याला किंवा सूट म्हणून ते जास्त नेतात की त्यांचा माल खराब होतो वगैरे असे म्हणतात ते लोक, म्हणजे 1 क्विंटलवर 3 किलो माल हा जास्त जातो। त्यानंतर तर रद्दीचं जे वजन असतं, जसं 10 किलो रद्दीचं त्यांनी आणली सोबत, तर त्या रद्दीचं वजन काउंट होतं जेव्हा ते पेपर गुंडाळतात। तर अशा प्रकारे व्यापारी नियम असतो, तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे, फसवणूक व्हायला नाही पाहिजे। आणि जर तुम्ही स्वतः जर विकत असाल, चिल्लर व्यापाऱ्यांना विकत असाल, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना जर विकत असाल, तर त्यामध्ये भरपूर तुम्हाला फायदा मिळू शकतो। तर अशा प्रकारे आजचा एक व्हिडिओ होता। तर अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बऱ्याच सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।